बेकोरीत स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. चंद्रपुरात सर्वत्र वेकोलीची जाळे पसरली आहे. याचा मोठा दुष्परिणामही प्रदूषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले तरी या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. परिणामी उद्योग असूनही येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वेकोली अंतर्गत चालणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात बेरोजगार युवक व चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूरच्या वतीने WCL मध्ये ज्या खासगी कंपन्या आहे, मान असेल, गोलेच्छा असेल, महालक्ष्मी असेल, डारसेल असेल, या सर्व मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचं काम घेत, चंद्रपूरच्या जनतेच्या नशिबी प्रदूषण देत हजारो कोटी रुपये कमवत आहे. WCL सुद्धा या ठिकाणचा कोळसा काढून पैसे कमाई करत आहे. परंतु दुर्दैवानं चंद्रपूरच्या लोकांना जो चंद्रपूरच्या हक्काचा रोजगार आहे तो रोजगार मात्र दिला जात नाही आहे. बाहेरच्या परप्रांतीयांना आणून या ठिकाणी काम दिलं जात आहे. आमची जमीन घ्यायची, शेतकऱ्यांची जमीन मातीमोल भावामध्ये घ्यायची, पाणी घ्यायचं आणि नोकरी मात्र, रोजगार मात्र तो बाहेरच्या लोकांना द्यायचा. मुठभर लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, ट्रान्सपोर्टेशनचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि लोकांनी जे जमीन भूमिपुत्र आहे त्यांनी मात्र यांची हमाली करायची, बेरोजगार होऊन आत्महत्या करायची ही स्थिती निर्माण झालेली आहे. आणि याकरता म्हणून, याच्या विरोधात म्हणून यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूरच्या बेरोजगार तरुणांचा हुंकार एल्गार मोर्चा या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे. कंपन्या या ठिकाणी काम करत आहे, त्या कंपन्यांनी स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, अन्यथा त्यांचं काम मात्र आम्ही या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही.